मित्र आणि नी मैत्रिणींना नमस्कार माझं नाव आहे मुक्ता आणि गेले आठ वर्षे झाले मी नियमितपणे डायरी लिहिते किंवा ज्याला जर्नलिंग आपण म्हणतो ते मी करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की मी जर्नलिंग करते म्हणजे नेमकं काय ने करते आणि तुम्हीही ते कसं करू शकता आणि हे सगळं करण्यामुळे मला काय वाटतं माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडलेला आहे तर आजच्या व्हिडिओचा फॉर्मॅट असा आहे की त्याचा पहिला भाग आहे व्हाय म्हणजे जर्नलिंग का करायचं दुसरा भाग आहे व्हॉट म्हणजे जर्नलिंग करणं म्हणजे नेमकं काय आणि हाऊ म्हणजे नेमकं कसं करायचं हे सगळं तर आता डायरी का लिहावी याची मी तीन कारणं इथे देते तर पहिलं कारण आहे की याच्या आधी होऊन गेलेले अनेक महापुरुष असे आहेत की ज्यांनी नियमितपणे जर्नलिंग केलं अल्बर्ट आईन्स्टाईन आहे दबिंची आहेत स्टीव जॉब्स आहेत वॉरन बफेट आहे या सगळ्यांनी जर्नलिंग केलेलं के आहे म्हणजे इतिहासात होऊन गेलेले महापुरुष आहेत की ज्यांनी नियमितपणे जर्नलिंग केलं आणि स्वतःच्या आयुष्याचं ॲनालिसिस केलं तर दुसरं कारण आहे ते म्हणजे स्वतःला शिकवणे तर काय शिकवणे डे टू डे लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टी असेल किंवा आपण एखादं ध्येय ठरवलं असेल तर तिथपर्यंत जाण्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे डायरीमधून आपण खूप चांगल्या प्रकारे शिकवू शकतो आता समजा मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही आता ज्या ठिकाणी आहात तिथून दहा किलोमीटर अंतरावर एक खजिना आहे मी तुम्हाला फक्त इतकं सांगितलं आणि तुमच्यापैकी काही लोक आहेत की खूप जोशमध्ये आले आणि ते निघाले चला मला खजिना पाहिजे आहे मिळवायचाच आहे आणि खूप वेगात निघालेले आहेत आता मी तुम्हाला दहा किलोमीटर अंतरावर खजिना आहे असं म्हटलं पण ते कोणत्या दिशेने आहे हेच सांगितलेलं नाही आहे आणि कोणत्या दिशेने हे जर मी तुम्हाला सांगितलेलं असेल आणि मी जर म्हटलं की तुमचं तुम्हाला ते शोधावं लागेल तर त्याच्यावर काय उपाय आहे तर त्याच्यावर एकच उपाय आहे की तुमच्या घ घराच्या शेजारी जर एखादं खूप उंच झाड असेल तर खूप उंच त्या झाडावर चढणे किंवा एखादी टेकडी असेल तर त्या टेकडीवर जाऊन चढणे आणि तिथून पाहणे की नेमकं कोणत्या दिशेने ते असू शकतं तर जर्नलिंग करणं म्हणजे हे असंच झाडावरून किंवा पहाडावरून किंवा वरून हेलिकॉप्टरच्या अँगलनी पाहणं म्हणजे जर्नलिंग करणं आहे आपणसुद्धा एखादं जेव्हा ध्येय ठरवतो फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की पुढच्या दोन वर्षामध्ये मला या या गोष्टी करायच्या आहेत तर मी जेव्हा हेलिकॉप्टरच्या अँगलनी बघते स्वतःच्या त्या ध्येयाकडे आणि स्वतःचा आत्ता तेव्हा मला नेमकं कळतं की मी काय काय करायला पाहिजे म्हणजे जर्नलिंग मध्ये काय करतं की मी आत्ता नेमकं कुठे आहे आणि मला नेमकं काय काय करावं लागेल कोणत्या दिशेने जावं लागेल याचं स्वतःचं ॲनालिसिस होणं सुरू होऊन जातं तिसरं कारण आहे ते म्हणजे आतला आवाज ऐकणे तर अनेकदा आपण अनेक, अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत असतो आपण खूप लोकांना विचारतो मित्रमैत्रिणींना विचारतो प्रश्नांची उत्तरं पण फार कमी वेळा असं होतं की आपण थांबलो आणि आपण स्वतःलाच तो प्रश्न विचारला आणि स्वतःच्या आतून काय उत्तर येतं हे पाहिलं तर जर्नलिंग करणं म्हणजे हे असंच आहे जेव्हा तुम्ही नियमितपणे जर्नलिंग करायला लागता तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातात तुम्ही स्वतः ती उत्तरं शोधण्याच्या त्या प्रोसेसमध्ये जाता आणि उत्तर तुम्ही लिहायला लागता तर जर्नलिंग करणं म्हणजे थोडंसं थांबून अवकाश घेऊन स्वतःला प्रश्न विचारणे आणि त्या मार्गावर चालणे तिसरा पार्ट वॉट जर्नलिंग करणं म्हणजे नेमकं काय तर जर्नलिंग करण्याचे चार पाच प्रकार आहे पहिला प्रकार आहे म्हणजे डे टू डे डायरी दुसरं आहे कॉमन प्लेस बुक आणि तिसरा प्रकार आहे टू डू लिस्ट तर आता डे टू डे डायरीमध्ये काय असतं की काही लोक डेली लिहितात म्हणजे रोज तारीख तिथे टाकलेली असते लिहितात की आ, आता फॉर एक्झाम्पल ही माझी दोन हजार चोवीसची डायरी आहे आणि दोन हजार चोवीसपासून जितके पण दिवस झालेले आहेत तर हे सगळे दिवस म्हणजे ऑलमोस्ट मी भरवलेले आहेत भरवलेले आहे असं नाही तर डेली काही ना काही लिहिलं की आज मला नेमकं काय करायचं आहे मी काल काय केलं होतं नेमकं काय होऊ शक याचं एक ब्रेन स्टॉर्मिंग डायरी लिहिताना आपोआप होत असतं तर हे करू शकता दुसरं आहे कॉमन प्लेसबुक म्हणजे उदाहरणार्थ हे मी खूप आधी म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना करायची कॉमन प्लेस बुक म्हणजे काय तर काही का वाचत असाल काही बघत असाल त्यातलं तुम्हाला एखादी गोष्ट आवडते पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ आवडतो कवितेची एखादी ओळ आवडते गाण्यातलं एखादं कडवं आवडतं तर हे सगळं आवडलेल्या गोष्टी एखाद्या ठिकाणी लिहिणे एखाद्या डायरीमध्ये लिहिणे त्याला आपण कॉमन प्लेस बुक कसं म्हणतो आणि ही गोष्ट मला असं वाटते की शाळा आणि कॉलेजमध्ये असताना मला खूप मदतीची ठरली कारण की असं मी खूप लिहत आहे मला जे काही आवडतं ते आणि कधीही थोडासा वेळ मिळाला की ते चाळायला वा ते वाचायला खूप छान वाटायचं कारण मी तिथं त्याच्यामध्ये काहीतरी महत्वाचं लिहिलेलं असायचं तर हेही करू शकता तुम्ही जर अगदीच नवीन असाल तर निदान सुरुवात अशी करायला पाहिजे आणि मी तर रेकमेंड करते की प्रत्येक म्हणजे दहावी नंतर प्रत्येक व्यक्तीनी अशी एक कॉमन फेसबुक स्वतःकडे ठेवावी ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या असतील दुसरा प्रकारे असतो की हेल्थ जर्नलिंग काही लोक फक्त आपल्या हेल्थसाठी की मी आज काय खाल्लं काय खायला का पाहिजे किती कॅलरीज घेतल्या किती कॅलरीज घेऊ शकतो आत्ता माझं वजन कधी आहे आत्ता माझं वजन किती आहे मला किती करायचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी पण लोक जर्नलिंग करतात आणि रिझल्ट मिळवतात चौथं असतं की ऑफिसच्या कामांचं म्हणजे मला आज ऑफिसला काय कामं करायची त्याची एक टूडू लिस्ट इतकं सगळं तर असे जर्नलिंगचे खूप सगळे प्रकार आहेत मी या सगळ्या प्रकारांवर एक छोटे छोटे व्हिडिओ नक्कीच बनवेन तर आता तुम्हाला कळले की जर्नलिंग करणं म्हणजे नेमकं कर काय आहे आता तिसऱ्या भागाकडे जाऊया हाऊ म्हणजे कधी करायचं असतं ते सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपताना दिवसात कधी तर त्याला काहीही लिमिट नाही आयडियली माझ्या अनुभवांवरून मला असं वाटतं की सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपलं डोकं अगदीच रिकामं असतं त्यावेळेला आपण लिहायला पाहिजे कारण जेव्हा रिकामं डोकं असतं तेव्हा तुमच्या सबकॉन्शियसमध्ये असणाऱ्या गोष्टी दिवसभरामध्ये काहीतरी होऊ शकणाऱ्या गोष्टी या तुम्ही लिहिता तर सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही लिहिलं सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही हे केलं की आज दिवसभरामध्ये माझा काय प्लॅन आहे मी हा दिवस कसा कसा जाईल असं बघते तर हे आपण लिहून ठेवू शकतो किंवा काही लोक ऑकेजनली लिहितात म्हणजे आयुष्यामध्ये काय झालं असेल तर ते लिहितात की समजा अर्धा दिवसांनी काहीतरी होतं कोणाशी तरी, तरी भेटतो कोणीतरी काहीतरी म्हणतं खूप एनकरेज होतो खूप डिस्करेज होतो डिप्रेस्ड होतो तर असं काहीतरी मेजर होतानाही अनेक लोक लिहितात म्हणजे मी या फेजमधून पण गेलेली आहे की मी एक पंधरा दिवसातनं महिन्यातनं कधी चार महिन्यातनं असं ह्या काळामध्ये नेमकं काय काय झालं हे सगळं लिहिण्याची मला सवय होती तर हेही करू शकतो आपण यालाही काही लिमिट नाही आहे पण एक अशी डायरी स्वतःकडे असणं मला असं वाटतं की खूप चांगलं आहे की त्यावेळेला कारण तुम्ही स्वतःबरोबर असता तुम्ही आणि तुमचे विचार त्यावेळेला असता आणि त्यावेळेला आपल्याला खूप गोष्टी सापडू शकतात म्हणजे मी हे खूप अनुभवातून सांगत आहे आणि तुम्ही पण जेव्हा ही गोष्ट स्वतः करायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हो खरंच छान वाटतंय आणि मी हे केलं पाहिजे पण डायरी लिहिण्यासाठी कुठलाही नियम तुम्ही बनवू नका की मी रोज हे लिहीनच मी इतके वाजता हे लिहीनच कारण त्यामुळे असं होऊ शकते की डायरी बद्दल तुमच्या मनात हेट निर्माण होईल की अरे म्हणजे रोज तुम्ही बर्ड स्वतःला कंपल्शन करताय आणि ते होत नाही आहे पूर्ण तर त्यामुळे पण एक प्रकारचा स्ट्रेस येऊ शकतात त्यामुळे जर तुम्हाला सुरुवात जर करायची असेल तर तुम्ही मला असं वाटतं की रिलॅक्स राहा एक स्वतःकडे मात्र आता समजा इतकी मोठी नसेल तर माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डायरीत मी आता जे तुम्हाला सगळे प्रकार सांगितले की आता समजा ही एक छोटी डायरी आहे ह्याच्यामध्ये मी काय लिहित त्याच्यावर छोटासा व्हिडिओ मी बनवेनच ही एक डायरी आहे ही एक डायरी तर अशा खूप माझ्याकडे छोट्या छोट्या डायऱ्या आहेत तर तुम्ही जरूरी नाही आहे की डायरीचा आयडियल आकार काय असावा त्याच्यावर डेट लिहिलेलीच असावी असं काही का गरजेचं नाही आहे आणि डायरी जर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर एखादी वही असेल तर ती वही पण तुम्ही डायरी म्हणून हे करू शकता त्याला कुठलेही बंधन नाही आहे ती डायरीसारखीच दिसली पाहिजे असंही काही गरजेचं नाही आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच उद्यापासून असं लिहायला सुरुवात करा आणि निदान तुम्हाला सुरुवात करताना म्हणजे अगदीच सुरुवात तुम्ही करत असाल तर आजपासून म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी स्वतःला कसं बघते मी काय करायला पाहिजे या वर्षभरामध्ये काय केलं तर काय होऊ शकतं असं सगळं जर तुम्ही पहिल्या दोन तीन पानामध्ये लिहिलं तर ही तुम्हाला खूप बरं वाटेल खूपदा आपल्याला बोलायला कोणीही नसतं त्यावेळेला जेव्हा आपण डायरी लिहितो तेव्हा असं वाटत असतं की हां कोणीतरी आहे की जे माझं ऐकून घेत आहे मला सगळं बोलता येतं आहे असं कोणीतरी आहे आणि ही भावना खूप छान असते आता आपण इथेच थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल तुम तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच